कोपर्डी बलात्कार हत्येच्या निषेधार्थ आरपीआय महिला आघाडीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेब डहाणूकर रुग्णालयाच्या आवारात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. रुग्णालयापासून काढलेला मोर्चा लोणाळा शहर पोलीस स्टेशनपर्यंत नेण्यात आला. मोर्चा दरम्यान घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. भाजी मार्केट जवळ असलेल्या सुभाषचंद्र बोस चौकात महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. माजी नगरसेविका यमुना साळवे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष व शिक्षण मंडळ माजी सभापती संजय अडसुळे यांची भाषणे झाली. अशा घटना मोठ्या प्रमाणामध्ये घडायला लागलेल्या आहेत. अतिशय महिलांना असुरक्षितता जाणवायला लागलेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि शासनाला या घटना ज्या घडत्या आहेत त्या घटनेमध्ये जातीने लक्ष देण्यासाठी कठोर कारवाई करण्यासाठी आज महिला आघाडीने मोर्चा केलेला आहे. कबड्डीच्या खेळामध्ये गेलं राष्ट्रावरती राष्ट्रपातीवरती आपल्या राज्याचं आणि जिल्ह्याचं नाव लौकिक केला अशा या अल्पवयीन मुलीवरती त्या कोपर्डी गावातील 5 नराधमांनी बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या केलेली आहे आणि राज्यभर या घटनेचा निषेध होत असताना लोणाळा शहर हे थंड हवेचं ठिकाण जसं प्रसिद्ध झालंय तसंच या शहराची संवेदना हरवली की काय अशी देखील शंका वाटते. कारण या शहरामध्ये अनेक प्रश्नावरती आंदोलन केली जातात परंतु एका निरपराध मुलीवरती अशा प्रकारे अमानुषपणे बलात्कार आणि तिची हत्या केल्यानंतर खरं तर सर्व पक्षांनी मिळून या आंदोलनामध्ये या लोणाळा शहरामध्ये आंदोलन केलं पाहिजे.